नमस्कार रसिक प्रेक्षक, मी आहे तुमचा होस्ट अँड दोस्त राज आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बॉक्स ऑफिस आपला आवडता कार्यक्रम. आज आपण चर्चा करणार आहोत फुकरी ह्या चित्रपटाबद्दल. मित्रांनो, स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकजण बघत असतो. स्वप्न काहीतरी बनण्याचं, स्वप्न काहीतरी मिळवण्याचं, स्वप्न काहीतरी पूर्ण करण्याचं. आणि किती लोकांचं स्वप्न हे पूर्ण होत असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती धडपड करावी लागते हे आपल्याला चांगल्या रीतीने माहीत आहे. ही स्टोरी आहे. चूचे को ना गॉड का एक गिफ्ट है, ये रात को सोता है और सपना देखता है, फिर सुबह उठ के मैं उसके सपने को अरोड़ मरोड़ के लॉटरी का एक नंबर बनाता हूँ. जब जब चूचा सपना देखता है तब तब लॉटरी लगती है. हो गया? नहीं मैडम, अभी नहीं हुआ. फुकरे स्टोरी आहे दिल्लीत राहणाऱ्या चार तरुणाची. आपण सर्वांनी फुकरे आधीचा पाहिला असेल तर तुम्हाला जास्त सांगण्यासारखं काही नाही. या फिल्ममध्ये काय असेल तुम्ही अंदाजा लावू शकतात. चुचा हा एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्याला पडणारी स्वप्न, त्याला दिसणारा फ्युचर इव्हेंट आणि मग काय, या सर्व सीनची जुळवाजुळव करून तयार करण्यात आलेला नंबर आणि मग त्या नंबरवर लाखो करोडांची लॉटरी लावायची आणि पैसा डबल करायचा, असं ह्या चार मित्रांचं काम असतं. पण हे सर्व करत असताना होणारा त्रास, बॉली पंजाबी जी लेडी डॉन आहे त्यांच्यावर तिची असणारी पकड, पहिली जितनी अयाशी करनी थी तुमने, अब पे बॅक टाइम. लॉटरी का नंबर बनाओ. दिल्ली डायमंड में छक्का. पहले मुझे खिलाया, अब दिल्ली वालों को खिला. आणि नुकसान झाल्यावर काय होणार, नुकसान झाल्यावर काय होतं किंवा नुकसानची भरपाई कशी होणार, या फिल्मची स्टोरी आहे. स्टोरी ठीकठाक होती आणि फिल्म फुकरीचं सिक्वेल असल्यामुळे नावीन्य काहीच नव्हतं. स्क्रीन प्ले खूपच साधारण वाटला आणि त्यामुळे फिल्मची गती कुठेतरी स्लो वाटली. ॲक्टिंग पुलकित, वरुण, रिचा चड्डा व इतर सहकलाकारांनी ठीक केली आहे. गाणीसुद्धा साधीसुधी आहेत. ओव्हरऑल एक एव्हरेज फिल्म आहे असं म्हणायला हरकत नाही. चल भाई सरदार, तेरी आंखें निकलवाओ सबसे पहले. नहीं बोली जी प्लीज, मेरी आंखें नहीं, मैंने तो अभी तक ढंग से कुछ भी नहीं देखा है. थ्री इडियट्स देखी है? हाँ जी. बहुत है. हलकी फुलकी कॉमेडी भी आपको बीच बीच में हंसा सकती है. पुलकित आणि अली फैजल यांची एक छोटीशी लव स्टोरी आहे, पण ही लव स्टोरी इंटरवल नंतर कुठेतरी गायब होताना दिसते. दिग्दर्शन मर्गदेव सिंग लांबा यांनी केलं असून खूप सिम्पल वाटलं. फरहान अख्तरची निर्मिती असलेला फुकरे ऑडियन्सला किती प्रभावित करेल हे येणारा काळच सांगेल. जल्दी बता गुफा कहाँ है मेरे पिछवाड़े में, आओ घुस के ढूंढ लो खजाना. आशा करता हूँ कि आपको हमारा प्रोग्राम जरूर पसंद आया होगा. आपके फीडबैक का इंतजार रहेगा. अगले शुक्रवार फिर मुलाकात होंगी. तब तक अपने होस्ट और दोस्त राज को दीजिए इजाजत आणि पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.